मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। तरुणाच्या खून प्रकरणी चौघे ताब्यात, दोघांना अटक। किरकोळ वादातून दोन गटातील वाद विकोपाला। सिव्हिल हॉस्पिटल चौक ते बस स्थानक या रस्त्यावर रोहन रामचंद्र नाईक, वय वर्ष 29, राहणार लक्ष्मीनारायण कॉलनी 100 फुटी, या तरुणाच्या खून प्रकरणी 4 संशयितांना ताब्यात घेतले आहे। त्यातील दोघांना अटक केली आहे। साहेबराव किरमल खैरावकर, वय वर्ष 21, राहणार मार्केट यार्ड, आणि श्रेयस अश्विन शहा, वय वर्ष 21, राहणार कॉलेज कॉर्नर जवळ, या संशयितांचा समावेश आहे। सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली। एका बारमध्ये दोन गटात वाद झाला। तो वाद विकोपाला जाऊन खुनाचा प्रकार घडला असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे। पोलिसांनी सांगितले, मंगळवारी रंगपंचमीमुळे रोहनने पेंटिंगचे काम बंद ठेवले होते। दुपारी तो मित्रांच्या बरोबर रंग खेळण्यासाठी गेला होता। एकाच्या अंगावर रंग पडल्याने संशयित आणि त्यांच्यात वाद झाला। दोन्ही गट एकमेकांसमोर आले होते। त्यानंतर हा वाद संपवला होता। सायंकाळी एका बारमध्ये हे दोन्ही गट एकत्र आले। त्यांच्यात पुन्हा वाद उपाळून आला, तेही मिटला, आणि त्यानंतर रोहन आणि त्याचे मित्र बाहेर पडून सिव्हिल चौकाकडे सायंकाळी 7:30 सुमारास जात होते। त्यावेळी 6 जणांचे टोळके पाठीमागून आले। त्यांनी रोहनचा पाठलाग सुरू केला। रोहन पळत असताना एकाने गुप्तीने त्याच्या पाठीत वार केला, त्यामुळे तो खाली कोसळला। नंतर आणखी वार करण्यात आले, त्यामुळे तो जागीच ठार झाला। त्यानंतर हल्लेखोर आणि रोहन बरोबर असलेले त्याचे साथीदारही पसार झाले। पोलिसांनी रात्री शोध घेऊन 4 संशयितांना ताब्यात घेतले। त्यातील खैरावकर आणि शहा या दोघांचा सहभाग असल्याचं उघड झालं आहे, त्यामुळे त्यांना अटक केली। इतर दोघांकडे चौकशी सुरू आहे। या गुन्ह्यातील 2 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंगकर यांनी सांगितलं आहे।